आपला व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याने तुमचा फायदाच नक्की होणार आहे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सर्व मुद्दे समजतील। शेतकरी मित्रांनो हे बघू शकता कोथिंबीरीचा हा प्लॉट आहे, 1 एकरचा प्लॉट आहे। आज 38 दिवस या कोथिंबीरीचा प्लॉटला झालेला आहे, पण मित्रांनो कोथिंबीरीची वाढ तुम्ही बघू शकता 1 इंच वाढ आहे। काही ठिकाणी हा प्लॉट बघू शकता तुम्ही, काही ठिकाणी फुलं आलेले आहेत, धनं लागत आहेत, काही ठिकाणी कोथिंबीर 1-1.5 इंचावर आहे, काही ठिकाणी आणखीन उगवते। तर मित्रांनो हा प्लॉट असा आता परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये भाव तर आहे, पण कोथिंबीर असे आलेले आहे की आपल्या कोथिंबीरीचा माल निघणार नाही। एक प्रकारे हा प्लॉट फेल गेलेला आहे। या प्लॉटला आजपर्यंत 18-20 हजार रुपये खर्चसुद्धा झालेला आहे। मित्रांनो आता आपली अशी परिस्थिती आहे की हा प्लॉट आपल्याला सोडून पण देता येत नाही, व्यापारी घेऊन पण जात नाही आणि आपला खर्च केलेला खर्च पण निघत नाही। तर मित्रांनो असं का होतं? तर आपण ज्यावेळेस कोथिंबीरची लागवड करत असतो, पेरणी करत असतो, त्यावेळी आपल्याकडून काही गोष्टींमध्ये आपण दुर्लक्ष करतो, काही चुका होतात आपल्याकडून, ज्याच्यामुळं आपला एक चांगला पैसे होणारा प्लॉट वाया जातो। तर कोथिंबीर हे पीक काय असं पीक आहे मित्रांनो की 1 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पैसे तुम्हाला मिळवून देऊ शकतं, पण आपल्या काही चुकांमुळं आपल्यावर अशी वेळ येऊ शकते की आपले पैसे केलेला खर्चसुद्धा निघणार नाही। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे की आपण कोथिंबीर लागवड करताना नेमक्या कुठल्या चुका होतात आणि त्या कुठल्या चुका आपल्याला टाळल्या पाहिजेत। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीच पूर्ण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो एक महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण जे व्हिडिओ बनवतो, तर आपण ज्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहून एखाद्या गोष्टीमध्ये शेतीमध्ये किंवा उद्योगामध्ये काही नवीन प्रयोग करत असतात किंवा पैसे कुठेतरी गुंतवत असतात, त्यासोबत तुमचे कष्ट पण त्याच्यासाठी लागत असतात, तर ते कष्ट आणि तुमचे पैसे वाया जाऊ नयेत ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव ठेवून आपण व्हिडिओ बनवण्याचा आणि एकदम खरी माहिती देण्याचा आपण व्हिडिओ माध्यमातून प्रयत्न करत असतो। मित्रांनो तर आपली एकच विनंती आहे की फक्त आपण आपल्या यूट्यूब चॅनल सर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू घ्या आणि पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तर मित्रांनो कोथिंबीर जर आपल्याला चांगली आणायची असेल किंवा कोथिंबीरीतून चांगलं उत्पन्न जर मिळवायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील। त्याच्यापैकीच पहिला जो पॉईंट आहे आपला, पहिला पॉईंट आहे जमिनीची निवड। मित्रांनो जमिनीची निवड जर करायची असेल कोथिंबीरीसाठी तर एक तर तुमची जमीन चोपन नसावी, शारपड चोपन नसावी, तसेच खडकाळ जमीन नसावी। आणि ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यामध्ये कोथिंबीर पेरणी करत असता तर त्यावेळी तुमच्या जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी, जेणेकरून जर समजा जास्त पावसाचं पाणी वगैरे तुमच्या शेतामध्ये साचलं असेल, कोथिंबीरमध्ये साचलं असेल, तर ते पाणी काढून तुम्हाला खाली देता यावं असे प्रकारची सोय असावी आणि लवकरात लवकर पाण्याचा निचरा व्हावा, हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे। मित्रांनो याच्यातला आपला दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे बियाणे निवड। मित्रांनो तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। त्याप्रमाणेच मित्रांनो जर आपलं बीज जर चांगलं असेल तर त्यापासून मिळणारं जे फळ आहे म्हणजेच उत्पादन आहे ते आपल्याला चांगलं मिळणार आहे। तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे की तुम्ही बियाणं कुठल्या प्रकारचं निवडताय। तर बियाणे ग्रामीण भागामध्ये सहसा लोक एका शेतकऱ्याकडून दुसरा शेतकरी घेऊन बियाणे पेरत असतो, धणे पेरत असतो, तर त्यावेळी मित्रांनो काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। बियाणे निवडताना तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचे बियाणे घ्यायचं आहे आणि शेतकऱ्याकडून किंवा दुकानदाराकडून जर तुम्ही बियाणे घेत असाल तर त्या शेतकऱ्याकडून समजा कुठल्या व्यक्तीने अगोदर बियाणे घेऊन पेरणी केलेले आहे, त्याची उगवण कशी आहे, त्यांचं बियाणं कसं होतं ह्याविषयी तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तसेच जर दुकानदाराकडून घेत असाल तर बियाणं बघा, कोथिंबीरीचं भरपूर वाण आहेत, सुधारित जाती भरपूर आहेत, पण तुम्ही बियाणं कुठलंही घेतलं ते फरक पडत नाही, ते बियाणं घेतलेलं बियाणं कसं आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय करतात तर ते बियाणं काढल्या काढल्या दडपून वगैरे ठेवतात किंवा कुठेही असू शकतं, तर त्याला बुरशी वगैरे चढलेली असते, तर अशा प्रकारे बियाणे घेताना जास्त कचरा झालेलं हलकं बियाणं असे एकदम पूर्ण भरीव धणे घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमची उगवण 100% होणार आहे। मित्रांनो बियाणाचा आपला पॉईंट झालेला आहे। बियाणं आणल्यानंतर पेरणी ज्यावेळेस आपण किंवा लागवड करत असतो त्यावेळी आपल्याला जे बियाणं आणलेलं आहे तर जमिनीमध्ये बुरशीमुळे किंवा कीटकांमुळे आपल्या बियाणं खराब होण्याची खूप शक्यता असते, तर त्याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे। तर मित्रांनो कुठे धणे आणल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला एक औषध म्हणजे आपण कुठल्या ॲडव्हर्टाईज करत नाही पण बाहेर कंपनीचं एव्हरगोल तुम्ही वापरू शकता, साफ वापरू शकता,
त्यानंतर हे औषधाने तुम्ही बीज प्रक्रिया करून घ्यायचे आहे आणि बीज प्रक्रिया करून त्याने थोडे सुकवल्यानंतर एक तास दोन तास सुकवल्यानंतर सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपला पुढचा पॉईंट आहे पेरणी करताना कुठली काळजी घ्यावी. तर मित्रांनो तुम्ही जमीन ओलवून पेरा किंवा कोरड्याला पेरा. तर पेरणी करताना मित्रांनो पेरणी ही कोथिंबीरीची छोट्या ट्रॅक्टरनेच नवी 9 इंचाचं जे कोथिंबीरचं स्पेशल पेरणी यंत्र आहे हे दोन काकऱ्यामध्ये लागणार 9 इंच असतात त्याच पेरणी यंत्राने करावी. आणि मी तर म्हणतोय तुम्ही मोठ्या ट्रॅक्टरने चुकूनही पेरणी करू नका, छोट्या ट्रॅक्टरने पेरणी करा. आणि पेरणी करताना तुमच्या भागामध्ये जो अनुभवी व्यक्ती आहे जो कोथिंबीर भागामध्ये पेरतो आहे त्याच्या ट्रॅक्टरने अशाच व्यक्तीकडून अनुभवी व्यक्तीकडून कोथिंबीर पेरणी करून घ्या. आणि जर समजा तुम्ही कोरड्या जमिनीमध्ये जर पेरणी करत असाल तर मित्रांनो 2-3 दिवस त्याला पाण्याला गॅप देऊ नका. ज्या दिवशी पेरलेलं आहे त्या दिवशीच पूर्ण पाणी पूर्ण भिजवून घ्या जेणेकरून आपल्या धण्याची पूर्णपणे उगवण क्षमता होईल, म्हणजे पूर्णपणे धणे उगवतील. मित्रांनो कोथिंबीर पेरणी करेपर्यंत आपण पाहिलं, पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस आपली कोथिंबीर उगवून येते त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक विषय सांगायचा म्हणजे ज्यावेळेस आपण कोथिंबीरीसाठी औषधांची फवारणी करत असतो, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणजे ज्याला आपण टॉनिक म्हणतो, या औषधांची फवारणी करत असताना मित्रांनो एका गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो जर तुम्हाला नवीन असाल, तुम्हाला याविषयी माहिती नसेल, तर मित्रांनो जे शेतकरी तुमच्या भागामध्ये अगोदरपासून कोथिंबीर करत आहेत अशा शेतकऱ्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. किंवा जर तुम्ही दुकानदाराच्या सल्ल्याने जर औषधं फवारणी करत असाल तर मित्रांनो एकच विनंती आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या दुकानदाराकडे एकदा घेतलं त्या दुकानदाराकडे दुसऱ्यांदा घेतलं असं करू नका मित्रांनो. तर एक कुठल्याही दुकानदाराकडून आजपर्यंत तुम्ही औषधं घेतलीच असेल, तुम्हाला माहीत आहे की कुठला दुकानदार व्यवस्थित तुम्हाला औषध देऊ शकतो, अशा कुठल्याही एका दुकानदाराकडून तुम्ही औषधं घ्या. म्हणजे सुरुवातीपासून पेरणीपासून ते काढणीपर्यंत तुम्ही एकाच व्यक्तीचा सल्ला घ्या. मी असं म्हणतो की एका व्यक्तीचा सल्ला घेतल्याने फायदा एक होतो की त्याच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा मिळतो. जर तुम्ही एकाकडं पहिलं औषध घेतलं दुसऱ्याकडं दुसरं घेतलं तर त्याने काय होतं की तुमच्या कोथिंबीरची वाढ व्यवस्थित होणार नाही किंवा त्यालाही समजणार नाही की नेमकं कुठलं औषध द्यायचं. आणि जर एकाच दुकानदाराकडून जर तुम्ही सल्ला घेत असाल तर त्याला स्टेप्स माहीत असतात की पहिल्या स्टेपमध्ये आपण कुठली फवारणी घेतलेली आहे, त्याची काय वाढ झालेली आहे, त्याच्यानंतर कुठली फवारणी घेतलेली पाहिजे. तर याच्याप्रमाणे मित्रांनो जर तुम्ही फवारणीचं जर हे केलं तर एकदम चांगलं होईल. आणि याच्यात पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, मला नवल वाटतं काही शेतकरी आहेत ना कोथिंबीर पेरल्यानंतर म्हणतात की खर्च करायचं नाही आणि रोज ते शेतामध्ये फिरून बघतं की कोथिंबीर खरपा कधी पडतो आहे आणि त्याच्यावर थ्रिप्स कधी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी फवारणी करेन असं काही लोकांचं एक विचार असतो. तर मित्रांनो ही खरंच चुकीची पद्धत आहे. मित्रांनो मी म्हणतो एक 3-4 स्प्रे कोथिंबीरला केलेच पाहिजेत आणि ते प्रतिबंधात्मक असलं पाहिजे. म्हणजे रोग येण्याअगोदर जसं लसीकरण करतात तसं जर लसीकरण म्हणून प्रतिबंधात्मक जर फवारणी केली आपण तर आपली कोथिंबीर बघा आता हे कोथिंबीर पाला विकणार आहे आपण, ह्याचं काय धणे वगैरे विकण्यासाठी नाही, हे डायरेक्ट पाला विकणार आहे. जर थोडा जरी करपा आला किंवा थ्रिप्स जर असतील तर आपल्या कोथिंबीरीचं पूर्णपणे पाने खराब होतात तर मार्केटला त्या कोथिंबीरला भावच मिळत नाही मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रतिबंधात्मक फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो पाणी व्यवस्थापन. मित्रांनो तुम्ही कोथिंबीरला पाणी देत असताना तुम्ही स्प्रिंकलरने देत असाल, रेन पाईपने देत असाल किंवा इतर कुठल्याही पद्धतीने पाणी देत असाल तर त्यावेळी पाणी देताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे कोथिंबीरला जमीन तापलेली असताना पाणी देऊ नका. कारण कोथिंबीर हे जमिनीलगतचं असणारं पीक आहे, जर तुम्ही उन्हामध्ये पाणी दिलं तर तापलेली जमीन त्या कोथिंबीरला त्रासदायक होऊ शकते, ते कोथिंबीर करपण्याचं जळण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं. आणि तुमच्या जमिनीवर अवलंबून आहे मित्रांनो पाणी देण्याचं कसं आहे ते. तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला पक्की लक्षात ठेवायची आहे की कोथिंबीरला पाणी देत असताना तुमचं रान जास्त पाणी होऊ नये, पाणी साचू नये किंवा अगदीच कमी पाणी होऊ नये. पाणी तुमचं असं द्यायचं आहे की ज्याचं जेणेकरून तुमच्या शेतामध्ये वापसा स्थिती राहील आणि कोथिंबीरला ते पोषक राहील. तर मित्रांनो जास्त पाणी दिलं तर जास्त पाणी तुमची कोथिंबीर जळेल किंवा पिवळी पडेल. जर अगदीच कमी पाणी दिलं तर कमी पाण्यामुळे तुमचं कोथिंबीरीचं पण नुकसान होतं, म्हणजे कोथिंबीर करपू शकतो तिला पाणी पूर्ण नाही आणि जमीन तापल्यानंतर ती करपून जाईल पूर्ण. आणि मित्रांनो आत्ता आपण कोथिंबीर तर शेवटपर्यंत चांगली आणलेली असते आणि सर्वात महत्त्वाचा शेतीमध्ये पण आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आहे विक्री करणे,
किंवा योग्य वेळेवर कोथिंबीरची काढणी करणे. तर मित्रांनो, कोथिंबीर ही आपली 35 ते 38 दिवसामध्ये काढायला येते. ज्यावेळेस फुलं येतात त्या फुलं येण्याच्या अगोदर सहसा 38 दिवसाच्या नंतर कोथिंबीरला फुलं दिसायला सुरुवात होते. तर त्याच्या अगोदर आपल्याला कोथिंबीर काढणी करायची. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर ज्यावेळेस तुमची कोथिंबीर 32 ते 33 दिवसाची झालेली असते त्यावेळी तुम्हाला तुमच्या एरियामध्ये व्यापारी येत असतील तर त्या व्यापाऱ्यांना बोलवायचं आहे शेतामध्ये आणि त्यांना कोथिंबीर आपला प्लॉट दाखवायचा आहे. त्याच्यानंतर ते असंच तुमचे 4-5 दिवस निघून जातात. तर मित्रांनो, तुम्ही जर एकाच व्यापाऱ्याला फोन करून बोलवलं तर त्या एकाच व्यापाऱ्यावर अवलंबून राहू नका. हा व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवतो आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी हा सल्ला देतो तुम्हाला, तुम्ही 1, 2, 3, 4 तुम्हाला जेवढे येऊ शकतात अशा व्यापाऱ्यांना प्लॉट दाखवा. तर त्याच्याने काय होईल, तुम्हाला मार्केटचा अंदाज येईल की मार्केटमध्ये काय भाव चालू आहे. आणि एक नाही तर असं नाही की तुम्ही एक व्यापाऱ्याला बोलवलं आणि ते तुमची कोथिंबीर घेऊनच जाणार आहे. तर मित्रांनो, व्यापारी 2, 3, 4 बोलवा ज्याच्याशी तुम्हाला मार्केटचा अंदाज पण येईल आणि ज्याच्याशी तुम्हाला योग्य व्यवहार करू वाटेल त्याच्याशी तुम्ही व्यवहार करू शकता. आणि याच्यात ॲडव्हान्सचा जो मुद्दा आहे, कोथिंबीर पेरणी के म्हणजे कोथिंबीर ज्यावेळेस विकतो आपण तर कुठलेही व्यापारी काय करतात, म्हणजे सर्वच व्यापारी करत नाहीत, काही व्यापारी त्याच्यामध्ये असे आहेत की जे ठरवतात आपली कोथिंबीर, त्याच्यानंतर ते 2-3 दिवस कोथिंबीर काढायला येत नाही, त्याच्यानंतर कोथिंबीरला आपल्या फुले लागतात. मग ते म्हणतात एकतर कमी द्या किंवा ते फोन उचलत नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही एक जेमतेम ॲडव्हान्स त्यांच्याकडून कोथिंबीर ठरल्यानंतर घ्यायलाच पाहिजे, ते फायद्याचं. व्यापारी सांगितलं पण कोथिंबीर पेरणी करताना किंवा केल्यानंतर तुम्हाला सर्वात एक मोठं काम करायचं म्हणजे तुमचे एरियामध्ये, जर आता तुम्ही उस्मानाबाद, लातूर, नगर किंवा सोलापूर अशा भागामध्ये जर असाल तर शेतामध्ये आमच्या इकडं प्लॉटवर शेतामध्ये येऊन कोथिंबीर जागेवर खरेदी केली जाते व्यापाऱ्याकडून आणि काढून पण घेऊन जातात. काही भागामध्ये घेत नाही. तर तुमच्या भागामध्ये कोथिंबीर काढण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी असे व्यापारी शेतावर येतात का, याविषयी तुम्ही आधी माहिती काढा. जर याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर यासाठी आपल्या फेसबुक ग्रुपची मदत घेऊ शकता. आपल्या फेसबुकवर कोथिंबीर शेती महाराष्ट्र ग्रुप आहे, तर त्याच्यावर 1,00,000 जास्त मेंबर आहेत आणि तिथं तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची उत्तरंसुद्धा मिळू शकतात. तर ग्रुपवरसुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता. तर मित्रांनो, मला वाटतं की काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, जे मी अनुभवलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फक्त व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओविषयी काय वाटलं किंवा आणखीन काही प्रश्न असेल तर व्हिडिओखाली कमेंट नक्की करा मित्रांनो. मित्रांनो, शेवटचा मुद्दा राहिला होता. मित्रांनो, आपण सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर त्याचा आलेला 100% रिझल्ट तुम्ही पाहू शकता.